नमस्कार, मी वैभव जम्मा. मी तुम्हाला आज मकयावरच्या लष्करी आळी म्हणजे स्पोडोप्टेरा फुजिप्टेरा नावाच्या आळीबद्दल माहिती सांगणार. मकयावरची ही लष्करी आळी, हिला फॉल आर्मी वर्म असं सुद्धा म्हणतात. प्रत्येक आळीला एक लाईफ सायकल असतं, म्हणजे अंडी, आळी, कोश, पतंग. अंडी, आळी, कोश आणि पतंग. एक पतंग जवळपास 50 ते 200 या पटीमध्ये एका झाडावर, एका पानावर 200-200 हिशोबाने जवळपास 4-5 दिवस 1500 ते 1600 अंडी घालतो. ह्या अंड्यापासून जवळपास 5 ते 6 दिवसामध्ये आळ्या तयार होतात आणि त्या मक्याला अगदी हवऱ्याप्रमाणे खातात. तुम्ही जर बघितलं तर मक्याचा अगदी चाळणा केला आहे. तर अशा प्रकारे खाणाऱ्या आळीला आपण लष्करी आळी. ही लष्करी आळी कंट्रोल कशी करायची, तर त्याला एक सोपी पद्धत आहे, कामगंध सापळे, म्हणजे फेरोमेन ट्रॅप. फेरोमेन ट्रॅप हे असे फनेल टाईपचे सापळे असतात. या ह्याला फॉलो, PCI कंपनीची फॉलोर म्हणून एक गोळी आहे, ह्याला फेरोमेन म्हणतात किंवा कामगंध म्हणतात. हा कामगंध जो आहे तो या इथं लावायचा, या इथं. हा सापळा जो आहे तो परत असा लावून इथं काठी लावायची, त्याला खाली असं गोळा करायचं आणि पिकाच्या उंचीपेक्षा हे डोकं जे आहे ते 1 फूटभर वर पाहिजे. या उंचीला असे तुम्ही एकरी सापळे लावा. याचे पतंग जे आहे ते या चेहऱ्यातनं आतमध्ये येतील, या सापळ्यामध्ये पडतील. दिवसभर हे प्लॅस्टिक जे आहे ते गरम होतं आणि गरम झाल्यानंतर हे सगळे पतंग मरून जातील. एका पतंगापासून जवळपास 1500 अळ्यांची उत्पत्ती होते. जर एका सापळ्यामध्ये तुम्हाला 1000 किडे सापडतील, या पतंगांचं मिलनसुद्धा रात्री होतं, ही आळीसुद्धा रात्री खाते. त्यामुळे आपण दिवसा स्प्रे करतो त्याला चांगलं कंट्रोल नाही आहे, कारण ती आळी तिथं तावडी सापडत नाही स्प्रेच्या. आणि संध्याकाळी आपण जरी आपण स्प्रे करू शकत नाही, तर त्यामुळं फेरोमेन ट्रॅप हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे मक्यावरच्या लष्करी आळीला कंट्रोल करायचं, म्हणजेच फॉ आर्मी वर्मला कंट्रोल करायचं. थँक्यू.